मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, महाकोशागार विभाग यांच्याद्वारे जी भरती प्रक्रिया राबवली होती, परीक्षा झालेली होती, त्याचा निकाल हा लागलेला आहे. त्यासंबंधित महत्त्वाची सूचना सुद्धा आलेली आहे, ती सूचना आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. मित्रांनो, स्क्रीनवर सूचना आहे, बघा. संचालनालय लेखा व कोषागारे स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागातील लेखालिपिक, लेखा परीक्षा लिपिक, कनिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखा परीक्षक या गट क संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात आलेली होती. आपण 28 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान परीक्षा सुद्धा दिलेली आहे, तर याचा रिझल्ट लागलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या विभाग वाईज, जसं की कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि स्थानिक निधी लेखा परीक्षा कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर त्यांच्या स्तरावर निकालपत्रातील उमेदवारांच्या गुणांनुसार सामाजिक व समांतर आरक्षणाप्रमाणे गुणानुक्रमे तात्पुरत्या विचाराधीन उमेदवारांची यादी तयार करण्यात आलेली आहे. ती आपण महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता. 20/7/2019 पासून ही यादी विभागनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. विभागनिहाय यादी प्रसिद्ध झालेल्या आहेत, आपण त्या याद्या आजपासून बघू शकता. मित्रांनो, यादीमध्ये नमूद उमेदवारांना संबंधित विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून कागदपत्र पडताळणीकरता वैयक्तिकरित्या संपर्क करून ईमेल आयडी, स्पीड पोस्ट व इतर सामाजिक माध्यमाद्वारे 22/7/2019 या कालावधीमध्ये उपस्थितीबाबत कळवण्यात येणार आहे. तर 22/7/2019 ते 29/7/2019 या कालावधीमध्ये आपल्याला कागदपत्र पडताळणीच्या करिता तेथे उपस्थित राहायचं आहे. अतिशय महत्त्वाची सूचना आपल्या सर्वांकरिता आहे, यावेळीच्या माध्यमातून ती आपल्या निदर्शनास आणत आहे. यादीमध्ये नमूद उमेदवारांना याबाबतची सूचना संबंधित विभागीय कार्यालयाकडून 24/7/2019 पर्यंत प्राप्त न झाल्यास, 24 तारखेपर्यंत जर प्राप्त झाली नसेल तर वरील नमूद कालावधीमध्ये आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्र छायांकित प्रतिसह 2 संच खालील नमूद विभागीय कार्यालयामध्ये 22/7/2019 ते 29/7/2019 या कालावधीमध्ये कागदपत्र पडताळणीकरता उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी. यांनी पत्र आपल्या संबंधित ईमेलवर स्पीड पोस्टाने पाठवलेले आहेत, ईमेल केलेला आहे. जर आपल्याला ईमेल मिळाला नसेल, स्पीड पोस्ट मिळाला नसेल, तर आपले जर नाव यादीमध्ये असेल तर संबंधित विभागाच्या दिलेल्या पत्त्यावर आपण उपस्थित राहायचं आहे. इथे विभागाचा पत्ता दिलेला आहे, सहसंचालक लेखा कोषागारे कार्यालय तपशील, कोकण विभाग, सहसंचालक लेखा कोषागारे, कोकण भवन, 5वा मजला, नवी मुंबई. त्यानंतर पुणे विभाग, सहसंचालक लेखा कोषागारे, लेखा कोकण कोश भवन, जिल्हाधिकारी आवार, पुणे. संपर्क क्रमांक सुद्धा इथे दिलेला आहे. नाशिक करता इथे संपर्क पत्ता, संबंधित अधिकारी आणि फोन क्रमांक दिलेला आहे. औरंगाबाद जर आपल्याला अडचण असेल तर संपर्क साधू शकता. अमरावती, नागपूर या विभागाचे पती इथे दिलेले आहे, सहसंचालक कार्यालयाचे. विभागीय सहसंचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा विभाग कार्यालयाचा तपशील इथे दिलेला आहे. कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती संबंधित कार्यालयाचे जे काही प्राधिकृत केलेले अधिकारी आहेत त्यांचं नाव सुद्धा दिलेलं आहे आणि इथे फोन क्रमांक सुद्धा दिलेला आहे, बघून घ्या. तर अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची ही सूचना आहे 20/7/2019 ची आणि लगेच ती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, रिझल्ट सुद्धा लागलेला आहे, एकदा आपल्याला लिंक दाखवतो बघा. महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर जर आपण गेला तर आपल्याला विभाग वार ही लिस्ट दिसत आहे. बघा, लिस्ट ऑफ अकाउंटंट क्लर्क कॅन्डिडेट कोकण रिजन, कोकण रिजन, कोकण रिजन, कोकण रिजन, नागपूर रिजन आलेलं आहे, नाशिक वेगवेगळ्या पदाप्रमाणे आहे. तर ही लिस्ट आणि या यादीमध्ये जर आपलं नाव असेल तर संबंधित विभागाच्या दिलेल्या पत्त्यावर आपण लगेच संपर्क साधायचा आहे आणि दिलेल्या वेळापत्रकानुसार आपण कागदपत्र पडताळणीकरता उपस्थित राहायचं आहे. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे लेखा कोषागारे या विभागाकरता आणि आपल्याला कोणकोणत्या प्रकारची कागदपत्र तिथे न्यावी लागणार आहे त्याबद्दलचा संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ मी आपल्याला लगेच या व्हिडिओच्या नंतर देणार आहे. त्याचा लाभ घ्या, कारण वेळेवर आपली कोणतीही फसगत होणार नाही, आलेली संधी हुकणार नाही. कारण मित्रांनो, कागदपत्र तपासणीच्या वेळी जर आपण परिपूर्ण कागदपत्र दिले नाही तर वेळेवर आपली झालेली नियुक्ती रद्द होणार आहे, याची आपण दक्षता घ्यायची आहे. त्याकरता नक्कीच आपण तो व्हिडिओ बघा. या व्हिडिओच्या नंतर आपल्याला तो व्हिडिओ मी नक्कीच देईन. तर बघा, रिझल्ट लागलेला आहे, रिझल्ट आपल्या स्क्रीनवर आहे आणि महत्त्वाची सूचना जी होती, जी की आजच आलेली आहे 20 जुलै 2019 ला, ती सुद्धा आपल्या निदर्शनास आणलेली आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना विनंती आहे, जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल नक्की सबस्क्राईब करा.
मनामध्ये शंका आणि प्रश्न असतील तर नक्की कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.